नमस्कार, कला दालनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत, पण हा आपण तळणार नाही तर आपण हा एअर फ्रायर मध्ये करणार आहोत। त्यासाठी आपण सुरुवातीला साहित्य बघूया। मी इथे एक बाउल भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे, अर्धी बाउल दाण्याचं कूट घेतलेलं आहे, अर्धी बाउल उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे, पाव बाउल दही घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, साखर आणि मिरची, कोथिंबीर आणि आलं यांचा ठेचा घेतलेला आहे। तर हे साहित्य आपण वापरून कुरकुरीत असा साबुदाणा वडा एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत। हे सर्व पदार्थ आपण मिक्सिंग बाउलमध्ये घेऊया। सुरुवातीला भिजवलेला साबुदाणा, दाण्याचं कूट, नंतर उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत, मिरचीचा जो ठेचा आपण बनवलाय त्यातला अर्धा ठेचा मी घेत आहे, चवीपुरतं मीठ घालतोय, थोडीशी साखर आणि दही। हे सर्व घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करायचं आहे, त्यासाठी मी हाताचा उपयोग करून हे सर्व एकजीव करतो। आता आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे, त्यासाठी हाताला तेल लावायचं आहे। ह्याच्यामधलं मिश्रण आपण हातावर घेणार आहोत, गोल आकार देऊन अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे करून घ्यायचे। आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण हे गोळे करून घेतलेले आहेत, त्याला टिकी सारखा आकार देणार आहोत। आपण बघू शकता थोडस त्याच्यावर प्रेस करून अशा पद्धतीने आपण त्याला साबुदाण्या वड्याचा आकार देणार आहोत। आपले सर्व वडे तयार आहेत। साधारण आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 15 वडे तयार होतात। आता ह्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे, एअर फ्रायरमध्ये आपल्याला हे फ्राय करायचे, त्यासाठी आपण पुढची प्रक्रिया बघूया। अतिशय सोपी प्रक्रिया आहे, ज्यांच्याकडे एअर फ्रायर नसेल त्यांनी हे डीप फ्राय केले तरी चालतील, शॅलो फ्राय केले तरी चालतील। 5 मिनिटापर्यंत 180 डिग्रीला प्रीहीट केलेला आहे। आता आपण त्याच्या बास्केटमध्ये आपले तयार झालेले वडे ठेवणार आहोत। त्याआधी आपण बास्केटमध्ये थोडंसं ऑइल, गोडे तेल ग्रीस करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे ग्रीसिंग केलेलं आहे आणि आता आपण आपले तयार झालेले वडे, अशा पद्धतीने मी सगळे वडे ठेवून घेतो आणि मग आपण पुढची प्रक्रिया सुरू करू। सर्व वडे मी बास्केटमध्ये ठेवलेले आहे, आता हे बास्केट आपण एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहोत। एकशे 180 डिग्री 7 मिनिटापर्यंत आपण हे फ्राय करणार आहोत। सात मिनिटं झालेली आहे, आपण बघूया
एका बाजूने तयार झालेले आहेत। आता याला वरन आपण तेल लावणार आहोत, वरच्या बाजूला आपण तेल लावणार आहोत। आणि हे आपण दुसऱ्या बाजूने फ्राई करणार आहोत। आपण हे सगळे आपण उलट्या बाजूला असे ठेवणार आहोत। अशा पद्धतीने आपण परत हा ट्रे फ्रायर मध्ये ठेवणार आहोत आणि साधारण 8 मिनिटांपर्यंत फ्राई करणार आहोत। 8 मिनिटे झालेले आहेत। आता आपण आपले साबुदाणा वडे कसे झालेत ते बघूया। अतिशय सुंदर असे क्रिस्पी आपण बघू शकता, छान क्रिस्पी असे साबुदाणे वडे तयार आहेत। आता आपण याचं प्लेटिंग करूया। ह्याच्याबरोबर आपण सॉस घेऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी घेऊ शकता। आता आपण दही, मगाचा जो आपला थोडासा ठेचा उरलेला आहे तो घेणार आहोत। अशा तऱ्हेने साबुदाणा वडे आणि चटणी तयार आहे। आपण बघू शकता वरन अतिशय क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे साबुदाणा वडे तयार आहेत। धन्यवाद।